नमस्कार मित्रांनो, आता जो आपण हा साप जो पाहताय याला मांजरा म्हणतात, बेडोम मांजरा। हा शक्यतो झाडी झुडपामध्ये राहणारा साप आहे। त्याचं प्रमुख खाद्य जे आहे हे झाडावरील सरडे किंवा छोटे पक्षी, पक्ष्यांची अंडी असे याचे हे प्रमुख खाद्य आहे। मित्रांनो, मांजरा जातीच्या ज्या सापांमध्ये तीन प्रकारचे साप येतात, त्याच्यामध्ये एक कॉमन येतो आणि हा जो आहे आता हा जो साप आहे हा बेडोम मांजरा म्हणतात याला। शक्यतो हा झाडावरच जास्ती राहतो। पाहू शकता आपण याच्या अंगावरची दिसणारी जी डिझाईन आहे ही टोटली ब्राउन कलर आणि अंगावरती थोडेसे डार्क आडवे पट्टे दिसतात। बघा, याच्यावर हा साप ओळखला जातो की हा बेडोम मांजरा आहे। याच्या तोंडाचा भाग हा मानेपेक्षा मोठा असतो। जसा हरणटोळ येतो त्याप्रमाणेच हा सापसुद्धा दिसतो। हरणटोळाचं जसं तोंड मोठं असतं आणि बाकीचा मानेकडचा भाग एकदम बारीक पत्ता असतो, त्याप्रमाणे ह्याचं पण जी आहे शरीराची रचना ही तशी असते। तर हा झाडावरचे जे काही सरडे असतील ते सरडे खाण्याचं काम करतो। तसा हा साप वस्तीच्या जवळपास जास्त आढळत नाही, कारण हा जंगल भागामध्ये किंवा झाडी झुडपावर राहणं पसंत करतो। फक्त प्रजनन काळामध्येच हे साप जमिनीवरती उतरतात, त्याच्यानंतर परत हे झाडावरती जाऊन आपला निवास करतात आणि तिथेच झाडावरचे जे काही पक्षी, छोटे पिल्लं किंवा सरडे वगैरे असतील तर ते सरडे खाण्याचं काम करतात। बेडोम केट तर किती प्रकार असते, कॉमन बेडोम आणि अजून फर्स्ट हे तीनच आहे ना, अजून एक कोणता तरी आवडतं ना, तेच फर्स्ट फर्स्ट मी तीन एकून ना, त्याला काही जण त्याला फॉरेस्ट म्हणतो। मला आवडला काय तुमचा शरीर ते सहज कॅच करू शकतो समोर, पण अंतर किती आहे तेवढं, किती पुढं हे करते
तर मित्रांनो, हे जे साप आहेत हे निसर्गाचं बॅलन्सिंग राखण्याचं काम करत आहेत, त्यांचं संरक्षण होणं फार गरजेचं आहे. कारण निसर्गाची जी काही समतोलता आहे त्यातले हे राखण्याचं प्रमुख घटक आहेत, ते तर हे वाचणं फार गरजेचं आहे. जर असे काही साप आपल्याला आपल्या वस्तीच्या आसपास जर आढळले, त्यांना मारण्याचा प्रयत्न न करता त्यांना वाचवण्यासाठी सर्पमित्रांना सहकार्य करा. आपल्या जवळपास कोणी सर्पमित्र असतील तर त्यांना फोन करून बोलवा, त्यांच्याकडनं साप रेस्क्यू करून पुन्हा निसर्गामध्ये सोडायला सांगा. धन्यवाद मित्रांनो, इथून पुढेही आपल्याला इतर काही सापांची माहिती आम्ही देत राहू. वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेमार्फत आम्ही हे काम करतो आहे. आता माझ्यासोबत आहेत गजानन मिटकरी सर आणि सागर कोहिनकर सर, यांच्यासोबत आम्ही ह्या सापाला या निसर्गामध्ये मुक्त करायला आलेलो आहे. जर आपल्या जवळपास असे काही साप आढळले तर आपण आमच्या संस्थेकडे संपर्क करू शकता. आमच्या संस्थेचा संपर्क क्रमांक आहे 8657267925, किंवा आपण वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावरती सुद्धा संपर्क करू शकता. वनविभागाचा टोल फ्री क्रमांक आहे 1926 1926. या नंबरवरती आपण कॉल करू शकता. आपल्या जवळपास जर काही जखमी पक्षी प्राणी आढळले किंवा काही प्राण्यांचा उपद्रव जर आपल्याला जाणवला तर आपण ह्या नंबरवरती 24 तास संपर्क करा व त्या प्राण्यांना वाचवण्यासाठी वनविभागाला व संस्थेला सहकार्य करा. धन्यवाद मित्रांनो.